मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धींनी पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रहपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. खरगे हे केंद्रातले काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गजांची उपस्थिती, गोपीनाथ मुंडे यांचे पट्टशिष्य आणि पुतणे असलेले धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि भाजप सरकारवर त्यांनी जोरदार तोफ डागायला सुरुवात केली. मागच्या काळात विधानसभेमध्ये विरोधी पक्ष, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी परिषदेत सभागृहात सरकारला पळता भुई करून सोडलं होतं आणि स्वतः त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. आपल्या बहिणीचा, बहीण आणि भाऊ यांच्यातली ही अतिशय जबरदस्त अशा प्रकारची लढाई विधानसभेच्या निमित्तानं महाराष्ट्रानं आणि बीडनं